महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक गिरीश कुबेर हे आज सोलापूर शहरामध्ये त्यांच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी आले असता संभाजी आरमारच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्याविरुद्ध संभाजी आरमारने कारवाई करण्यासाठी या अगोदर पोलीस प्रशासनाकडे लेखी फिर्यादी अर्ज केला होता. तरी पोलीस प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची त्यांच्यावर कारवाई न केल्याने तमाम सोलापूर शहरातले शिवशंभूप्रेमी संभाजी आरमारचे कार्यकर्ते संतप्त होऊन त्याचा निषेध करण्यासाठी बालाजी सरोवर या हॉटेलच्या गेटवर निदर्शने केली असता पोलीस प्रशासनाने शिवप्रेमींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्याउपर पोलीस प्रशासनाने जर त्या गिरीश कुबेर हरामखोर लेखकावर लिगली कारवाई केली असती तर ही वेळ शिवप्रेमीवर आली नसती. मी तमाम शिवशंभूप्रेमी आणि संभाजी आरमारच्या वतीने प्रथमतः या नालायक आणि हरामखोर आमच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गैरलेखन केलेल्या लेखकाचं जाहीर निषेध करतो. या पुढील काळात आज आम्ही संभाजी आरमारचे दोन कार्यकर्ते बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये घुसले होते आणि जाऊन त्यांनी त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना चपलाचा हार घालण्याचा प्रयत्न देखील करणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात ठेवलं त्यांच्या. पण ह्या पुढील काळामध्ये मी आज ह्या मीडियाच्या माध्यमातून त्याला आव्हान देतो आहे. या पुढील काळात शिवशंभूप्रेमी या महाराष्ट्रामध्ये या गिरीश कुबेरला कुठेही फिरू देणार नाही. या पुढील काळात त्यांनी हे आक्षेपार्ह लिखाण केलेलं माघारी घ्यावं, या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी आणावी, अन्यथा शिवप्रेमीचा संतापाला सामोरे जावं.